निदा फाझलीनचा एक शेर आहे हर आदमी होते है, दस बीस आदमी जिसको बी देखना हो कई बार देखना हा शेर कुठल्या क्रिकेटरला सूट होत असेल तर तो म्हणजे हॅन्से क्रोनी साऊथ आफ्रिकेचा माजी कर्णधार प्रत्येक वेळी साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत मॅच असली की क्रोनीची एकदा तरी आठवण होतेच साऊथ आफ्रिकन प्लेयर्सला भारतातून प्रेम मिळणं हे काही नवीन नाही एबी डेव्हिलियर्स विलियर्स डेलस्टेन ग्रॅम स्मिथ मखाय अँटिनी अशी लय मोठी लिस्ट आहे पण स्टेन एच्या यादी क्रोनियेच होता जो भारतीय चाहत्यांना प्रचंड आवडायचा आफ्रिकन लोकांसाठी तर तो हिरो होता असं वाटायचं याच्यासारखं कुणी कधी बनूच शकत नाही त्याच्या नावाचं स्पेलिंग जर अवघड होत त्यामुळं कोणी क्रॉनजे म्हणायचं तर कुणी क्रोनजे पण गडी होता लय भारी जितका दिसायला देखणा होता तितकीच देखणी बॅटिंग करायचं बॉलिंग फार फास्ट नव्हती पण अचूक नक्कीच होती पण क्रोनियेचा महत्वाचा गुण होता कॅप्टन्सी अगदी लहान वयात हो साऊथ आफ्रिकेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊनही क्रोनी क्रोनिएनं टीम घडवली आणि कित्येक प्लेयर्स उभे केले मात्र एवढं गुणांचं भांडार असूनही क्रोनी लक्षात राहिला तो मॅच फिक्सिंग कांड आणि अपघाती मृत्यूमुळं ज्या प्रमाणात लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं त्याच्या दुप्पट तिरस्कार फिक्सिंग कांड समोर आलं के तेव्हा केला पण एवढं होऊनही त्याची लोकांच्या मनातली जागा गेली नाही कारण बदलली मात्र क्रोनी हिरोच सगळ्या कुटुंबालाच खेळाची पार्श्वभूमी असल्यानं क्रोनियेनं क्रिकेटर बनण्यात फार आश्चर्य वाटण्याची गोष्ट नव्हती साऊथ आफ्रिकन संघ त्यांना लागलेल्या बॅन मधून नुकताच बाहेर पडत होता तेव्हा इंडिया टूर साठी क्रोनियची डेव्हलपमेंट प्लेअर म्हणून निवड झालेली मात्र त्याच्यातलं टॅलेंट बघून लवकरच त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुख्य संघात जागा मिळाली एक एक टप्पे पार पडत गेले आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हॅन्सी क्रोनिये साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन झाला त्यानं संघातल्या नवख्या प्लेयर पासून अनुभवी प्लेयर पर्यंत प्रत्येकाला आत्मविश्वास दिला बळ दिलं त्यानं लीड केलेल्या त्रेपन्न टेस्ट मॅचेस पैकी सत्तावीस टेस्ट मॅचेस आफ्रिकेने जिंकल्या वन डे मध्ये हा आकडा एकशे अडतीस पैकी नव्याण्णव मध्ये विजय असा होता कॅलिस बाउचर डोनाल्ड गिब्स पोलॉक निकी गोए सारखे अनेक गुणवान प्लेयर्सही त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये पुढे आले क्रोनीच्या नेतृत्वातही आफ्रिकेला वर्ल्ड कप तेवढा जिंकता आला नाही एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये ते वेस्ट इंडिज विरुद्ध क्वार्टर फायनलला हरले आणि एकोणीसशे नव्याण्णव ला क्लुझनर काय पळण्याच्या म्हणाला होता फक्त तो एक रन क्रोनिये लक्षात राहिला ते फिक्सिंग कांड आफ्रिकेलाच नाही तर जगाला हादरवणार आहोत दोन हजार साली भारत विरुद्ध आफ्रिका सिरीज झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला तो म्हणजे मॅच फिक्सिंगचा आणि त्यात क्रोनियेचा संबंध असल्याचा सुरुवातीला त्यानं हा आरोप फेटाळून लावला नऊ एप्रिलला त्यानं पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपण निर्दोष असल्याचं सांगितलं पण या गोष्टीला दोनच दिवस उलटून गेले आणि क्रोनियन आफ्रिकन बोर्डाच्या मॅनेजिंग डायरेक्टरला रात्री तीन वाजता फोन करून आपल्या कृत्यांची कबुली दिली त्याची कॅप्टन्सी आणि संघातली जागा या दोन्ही गोष्टी गेल्या पुढे चौकशीची कित्येक सत्र झाली हर्षेल गिब्ज आणि निकी बोयचं नाव पुढं आलं आपल्या अजरुद्दीनचं नावही क्रोनियेनं ना घेतलं त्यानं कबुली दिली की एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार पर्यंत पाच वेगवेगळ्या प्रसंगी आपण बुकिनकडून एक लाख चाळीस हजार पाऊंड घेतले क्रोनियेवर आजीवन क्रिकेट बंदी लागली आणि आफ्रिकेच्या या हिरोनं चर्चा आणि आरोपांच्या केंद्रस्थानी राहून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली किंग कमिशनच्या चौकशीत बरेच खुलासे झाले पण कित्येक अनुत्तरित राहिले क्रोनियेनं कबुली दिली असली तरी तो फक्त एक मोहरा होता हे जग जाहीर होतं बेटिंग आणि फिक्सिंगच्या मुळाशी असणाऱ्यांपर्यंत पोलीस किंवा आयसीसी कधीच पोचलं नाही क्रिकेट कायमचं सुटल्यावर क्रोनियन बेल इक्विपमेंट या कंपनीत काम करत नवं आयुष्य सुरू केलं होतं तिथं त्याचं डेडिकेशन लिडरशिप स्किल्स याचा त्याला प्रचंड फायदा होतो पण तरीही सगळं काही पुन्हा सुरळीत झालंच नाही एकतीस मे दोन हजार ला एका बिझनेस वरून तो घरी येत होता ट्रॅफिक मुळं आधीच उशीर झालेला त्यात बेल इक्विपमेंटमध्ये त्याला मिटिंगसाठी जावं लागेल क्रिकेट सोडावं लागल्यानंतर याच कंपनीनं त्याला साथ दिली होती त्या कंपनीचं ते न ऋण फेडणं बाकी होत म्हणून क्रोनिये तिथं गेला मात्र तिथं आणखी उशीर झाला आणि त्याची फ्लाईट चुकली मग आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यानं एअर क्वारी चा चार्टर्ड विमानातून प्रवास करायचं ठरवलं हा तसा त्याचा नेहमीचा प्रवास होता पण एक जून दोन हजार दोनच्या च्या पहाटे तो पूर्ण झालाच नाही क्रोनियेचं विमान पर्वतांना धडकलं आणि जिंदगीच्या मैदानातली त्याची इनिंग अनपेक्षितरित्या संपली कायम याच मार्गावर प्रवास करणारं विमान धडकलं आणि लोकांमध्ये अनेक कुशंका निर्माण झाल्या किंग कमिशन समोर एकट्या क्रोनियन आपली बहात्तर बँक अकाउंट असल्याचं सांगितलेलं बेटिंग आणि फिक्सिंगच्या विश्वात क्रोनी एक प्यादा होता तर तिथल्या वजीरांकडे किती संपत्ती असेल पण क्रोनियाच्या मृत्यूमुळे ही संपत्ती ना कधी पुढे आली आणि ना त्या वजीरांची नाव साहजिकच क्रोनियाचा मृत्यू हा घातपात होता की अपघात हे कोड अपघाताचा निर्वाळा देऊ नये कायम राहील कारण दिसतं तसं नसतंय हे क्रोनियेकडे बघूनच दुनियेला समजलो या विषयावर आरोप होतील अंदाज लावले जातील पण क्रोनियेची लोकप्रियता कधी कमी होणार नाही हॅन्सीला खेळताना ग्राउंडवर थुंकणं थांबवायला सांगा कारण आमची मुलंही त्याचं अनुकरण करतात या अशा तक्रारी आफ्रिकन आया क्रोनियेच्या वडिलांकडे करायच्या तिथून सुरू झालेली लोकप्रियता अजूनही आफ्रिकन लोकांनी त्याचा फोटो असलेला टी शर्ट कॉफी मग आणि वॉलपेपर मधून कायम ठेवली सहानुभूती म्हणा कबुली देण्याचा प्रामाणिकपणा म्हणा किंवा खेळामुळं आफ्रिकेला गाठून दिलेली उंची आफ्रिकन लोकांना क्रोनिया नावाच्या गारुडानं ना मोहित केलं मात्र त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला यावर कुणाचाच विश्वास बसत नाही वीस वर्ष उलटून गेली तरी अजूनही साऊथ आफ्रिकन क्रिकेट स्थिर स्थावर झालं नाही ग्रॅम स्मिथनं ना त्याच्या काळात टीमला अजिंक्य बनवलं पण विश्वविजेते बनवणं त्यालाही जमलं नाही आफ्रिकेवरचा चोकरचा शिक्का गडत होत गेला आणि प्रत्येक वेळी हॅन्सिक रोनीची आठवण तेवढी येत राहील तुम्हाला आणखी कोणत्या बद्दल ऐकायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका